आज दिनांक 23 जुलै 2023 रोजी मोहोळ तालुक्यातील हराळवाडीचे सुपुत्र ओंकार दत्तात्रय हेगडे यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत असे यश संपादन केले. त्याबद्दल संपूर्ण हराळवाडीच्या ग्रामस्थांनी हलगी फटाक्यांची आतिषबाजी करीत संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली. ओंकारचे वडील हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून आई गृहिणी आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल हराळवाडी ग्रामस्थांकडून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सत्कार मूर्ती ओंकार हेगडे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मोहोळचे कनिष्ठ अभियंता बलराम बंडगर, दौंड पंचायत समितीचे उपसभापती राजूबापू कोंडे, सरपंच दिलीप शेळके, श्रीकृष्ण आखाड्याचे विश्वस्त तथा महाराष्ट्र उपकेसरी भरत मेकाले, निरीक्षक वस्तू व सेवाकर विभाग मुंबईचे भीमाशंकर हत्तीकर, प्रगतशील बागायतदार शालन शेळके, महिला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू मनीषा दिवेकर, दत्तात्रय हेगडे, पहलवान सचिन हेगडे, पहलवान माऊली हेगडे, पत्रकार सिद्धाराम ममाणे, पत्रकार श्रावण तीर्थ, महेश कुलकर्णी, नितीन उघडे पाटील, राजकुमार बाळसराफ, रेवण सिद्ध कस्तुरे, पत्रकार गोरा कुंभार, सिद्धेश्वर कलबुर्म प्राध्यापक शंकर ऐवळे, प्राध्यापक तानाजी ऐवळे, प्राध्यापक हनुमंत हेगर, प्राध्यापक मोतीराम धोडमिसे, ज्ञानेश्वर हराळे, साधू नाना पाटील, चंद्रकांत ढगे, राजूबापू धोडमिसे, श्रीकांत धोडमिसे, गोपाळ शेळके, केशव शेळके, पोलीस पाटील मीनू पाटील, दत्तात्रय शेळके, हरीश शेळके, रमेश शेळके, कैलास ऐवळे, मुन्ना कांबळे, किरण बाबर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकही बहुसंख्येनं उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मोतीराम धोडमिसे यांनी केलं तर प्रास्ताविक धनाजी ऐवळे व आभार प्राध्यापक हनुमंत हेगडे यांनी मांडला. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. खरं तर माझं प्राथमिक शिक्षण हे उत्कर्ष आश्रम शाळा वाघाडीवाडी या ठिकाणी झाले. त्यानंतरचे मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केले आणि 2020 साली मी पूर्व परीक्षा दिली, 22 साली मुख्य परीक्षा, 23 साली फिजिकल आणि इंटरव्ह्यू दिले आणि त्यानंतर माझी PSI या पदी नियुक्ती झाली. खरं तर आज या ठिकाणी हराळवाडी या माझ्या मूळ गावी ग्रामस्थांनी मला बोलवले. या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी उपस्थित राहिले, जे मान्यवर उपस्थित राहिले, त्यांनी माझा सत्कार केला. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथून पुढेही माझ्या करिअरमध्ये जे या गावातील विद्यार्थी आहेत व जे ग्रामस्थ आहेत त्यांसाठी जे काही करता येईल त्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल आणि ज्या पदावरती जाणार आहे त्या पदावरती जाऊन लोकांमध्ये कसा जनसंपर्क ठेवता येईल व लोकांमधील जी पोलीस प्रशासनाची भीती कमी करता येईल त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सत्कारला मला बोलवले त्याबद्दल मी धन्यवाद. युवा पिढीला एकच आवाहन करेल की युवा पिढीने प्रशासनामध्ये यायचा प्रयत्न करावा. आजकाल काय झालंय की कोरोनापासून मोबाईल जे आहेत ते मुलांचे खूप हातामध्ये आलेले आहेत, त्यामुळे इतर गोष्टीकडे जास्त भर करत आहेत. तर तसं युवा पिढीने न करता प्रशासनामध्ये येऊन किंवा इतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःच्या आईवडिलांचं नाव उंच करावं, गावाचं नाव उंच करावं व त्यानंतर समाजासाठी काय करता येत आहे का यासाठी प्रयत्न करावे एवढंच सांगितले. आज हराळवाडी या ठिकाणी चिरंजीव ओंकार हेगडे याचा सत्कार संपन्न झाला. तो नुकताच MPSC तर्फे जो निकाल लागला त्याच्यामध्ये PSI पदी त्याची नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे. त्याबद्दल मनापासून त्याला शुभेच्छा देतो. या छोट्याशा गावामधून भविष्यात मोठे अधिकारी बनावेत, कुस्तीपटू म्हणावेत अशी ईश्वरांनी प्रार्थना केलेली आहे. निश्चितपणे भविष्यात या गावचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल यासाठी आम्ही सुद्धा एक शिक्षण अधिकारी या नात्याने निश्चितपणे लक्ष देईन आणि पुन्हा एकदा या गावासाठी गावकऱ्यांसाठी मनापासून शुभेच्छा देतो, ओंकारला शुभेच्छा देतो. धन्यवाद.